दोलन घेणाऱ्या जोडीच्या कॉपर कॉइल्सचा हा प्रयोग आहे. हा प्रयोग करण्यासाठी आपल्याला लागतील निओडायमियमचे चुंबक, इन्सुलेटेड कॉपर वायरच्या दोन कॉइल्स, स्टँडसाठी लाकूड, पेन्सिली आणि स्क्रू. सुरुवातीला एक मध्ये छिद्र असलेला रबरचा तुकडा घ्या आणि त्यात एक स्क्रू बसवून टाका. स्क्रूला एक शक्तिशाली निओडायमियमचा चुंबक लावा. रबराला स्क्रूने लावलेले दोन चुंबक तयार करा. आता स्टँड बनवूया. यासाठी लाकडाच्या तुकड्यात दोन पेन्सिली उभ्या बसवा. आता त्यात चुंबक बसवलेली दोन्ही रबर घुसवून घ्या. रबरमुळे मॅग्नेट्स आपल्याला हवे तसे हलवून योग्य पोझिशनला आणता येतील. हा झाला आपला चुंबक बसवलेला स्टँड तयार. आता एखाद्या लहान दंडगोलाकार बाटलीवर 35 गेजच्या इन्सुलेटेड कॉपर वायरचे 200 वेढे द्या. कॉईल बाहेर काढून ती व्यवस्थित बांधून घ्या आणि कॉईलची दोन्ही टोकं चाकूने खरवडून त्याच्यावरचे इन्सुलेशन काढून टाका. अशा दोन कॉईल्स तयार करा. इन्सुलेशन काढलेल्या कॉपर वायरच्या भागातून दोन्ही कॉईल्स एकमेकांना जोडून त्या कपल करा. कपल केलेल्या कॉईल्स ह्या अशा दिसतील. अशी कॉईल्सची असेंब्ली एका लाकडाच्या फळीवर बसवून घ्या आणि स्टँडवर ही फळी आणि कॉईल्स बसवून टाका. कॉईल्सची उंची अशी असावी की चुंबक कॉईल्सच्या मध्ये तर येतील पण कॉईल्सला चिकटणार मात्र नाही. आता आपण प्रयोगासाठी तयार झालो. कुठल्याही एका कॉईलला धक्का द्या आणि पहा काय होतंय ते. दुसरी कॉईलही आपोआप दोलनं घ्यायला लागेल. हा प्रयोग होतो इंड्यूस्ड करंटमुळे. जेव्हा आपण कॉईल चुंबकांमध्ये ऑसिलेट करतो तेव्हा कॉईलमध्ये वीज तयार होते, ती दुसऱ्या कॉईलमध्ये जाते आणि दुसरी कॉईलही चुंबकीय होते. तिचे आतल्या चुंबकाबरोबर आकर्षण प्रतिकर्षण होऊन दुसरी कॉईलही दोलनं घ्यायला लागते. हा प्रयोग पुन्हा एकदा पाहू. एका कॉईलला धक्का दिल्यावर इंड्यूस्ड करंटमुळे दुसरी कॉईलही आपोआप ऑसिलेट होताना दिसते. असा आहे हा छान विद्युत चुंबकीय बलावरचा प्रयोग. सगळ्यांबरोबर बसून हा प्रयोग करायला खूपच मजा येईल.